Bye. काय झालं एकटीच बसलीस असच तू इकडे काय आलास असच घरात कधी कोणाशी भांडणं झाली पटलं नाही वाटत असं एकट एकट नाही तसं काही नाही आहे आय डाऊट उगीच बडबड करू नको काय झालंय ते मला सांग तू जे मला सांगितलंस ते तू स्वतः का नाही करत आहेस आई तुम्हाला म्हणाली होतीस स्वतःशी प्रामाणिक करा आयुष्यातला एक खूप मोठा निर्णय घेतोयस तुला जे वाटेल तेच कर माझ्या शिक्षणाच्या बाबतीत म्हणाली होतीस तू मला लग्न हा आयुष्यातला मोठा निर्णय नाही आहे ग आता तुला जे वाटतंय ते तू का नाही करत आहेस हे कंपॅरिझन चुकीचं आहे बेसिक सेमच तेव्हा आपण घेतलेले डिसिजन्स नाही आवडत घरच्यांना कधी पण नंतर त्यांना प्रामाणिकपणा जाणवतो त्यांना पटत कौतुकही वाटत मग तूच आता प्रामाणिकपणे का डिसिजन घेत नाहीयेस हे माझ्या मेंदूमध्ये फिल्टर नाही येत मनात आहे आणि चेहऱ्यावर असं नाही दाखवत आहेत घरात खूप खुश आहेत सगळे मी खुश नाहीये मला खोटं खोटं नाही असते म्हणून मी त्या तुलाही खोटं खोटं आनंदी नाही राहत आहे तूही इथे एकटीच बसलीस तुलाही माहिती आहे इथं पण नाहीये नंदे नंदे काय काय नाहीये अगं मेरे हल्ली ना माझा गोंधळच उडतोय काही लक्षातच राहत नाहीत गोष्टी कुठं ठेवल्यात काय झालं नाही काही लक्षात राहत नाही माझ्या पप्पा मी ना कुठेतरी वाचलं होत आपल्या शरीराला रिकव्हर व्हायला म्हणजे कुठल्या तरी मेजर आजारातून रिकव्हर व्हायला मिनिमम 6 ते 8 महिने लागतात आपण तो वेळ स्वतःला दिला पाहिजे बरं काय शोधताय सांगा मी मदत करते तस काय ना मेरे की तुझा घटस्फोट झाला होता ना तेव्हा मी 25,000 FD केली होती तुझ्या नावाने माहित नव्हतं पुढं काय होणार आहे काय नाही होणार आहे ते पण तुझं आता परत लग्न होत आहे तर हे पैसे तुला देऊन टाकतो ना ती पावती शोधतोय मी पप्पा मला नको माहिती मला की आता 25,000 ही रक्कम तुझ्यासाठी काहीच नाहीये पण पप्पा पप्पा माझ्यापेक्षा वाईट वेळ तुमच्यावर आले काही म्हणा मी कुठेतरी जबाबदार होते या सगळ्या गोष्टीला तुमची तर काहीच चूक नव्हती तरी तुम्हाला हे सगळं भोगावं लागलं नाही ग बाळा मिरे तुझ्यासाठी कुठलीही गोष्ट करणं हा आमच्यासाठी एक आनंदाचाच भाग असतो सांग ना एक बाप म्हणून मी तुझ्यासाठी काय करू की ज्याच्याने तू आनंदात राहशील मी तुझ्यासाठी असा मुलगा बघितलाय की तो तुला जग दाखवेल तो तुझ्यासाठी कपडे लत्ते दागिने सर्व सर्व काही करेल तुझ्यावर तो खूप प्रेम करेल पण त्या बदल्यात तो तुझ्याकडून प्रेमाची अपेक्षा करेल एक चांगल्या संसाराची अपेक्षा करेल पण मला तेवढीही परतफेड नकोय ग मला फक्त तुझ्या चेहऱ्यावर आनंद हवा आणि एक बाप म्हणून तुझ्या चेहऱ्यावर तो आनंद दिसण्यासाठी मी काय करू तेवढंच फक्त सांग मला मी जितका स्वतःच्या भविष्याचा विचार करत असते ना तितकाच तुमच्याही भविष्याचा विचार करत असते पप्पा तुम्हाला मला आनंदात बघायचंय ना मग तुम्ही स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या बस मला अजून काहीही नकोय ती एवढी नका मोडू मला मला कधीही गरज पडली तर हक्काने मी तुमच्याकडे ती मागायला येईन कुठली तरी गोष्ट अशी इथे अशी मागे राहू द्या ना जगात कितीही काहीही झालं तरी हे घर नक्कीच माझं राहील ना
आता हिच काय करू? मन काकू कॉल रिसीव करा. हिच्याशी बोलले तर घरचे माझ्याशी बोलणार नाहीत. त्यांना वाटेल एवढं सगळं होऊन सुद्धा मला काहीही फरक पडलेला नाहीये. कधीपासून ट्राय करते यार मी. समीर आता थोडीशी तरी काळजी घेतोय माझी, तीही घेणार नाही. बरं झालं आपोआपच कट झाला. कमाल आहे यांची, त्या कॉल रिसीव्ह का नाही करत आहेत? ती मेनका काही ऐकणार नाही, महा हट्टी मुलगी आहे ती. फोन बंदच करते. जेव्हा माझी गरज होती तेव्हा मला कॉल करून करून त्रास द्यायचा. आता मलाच टाळताय काय? सगळे देसाई सारखेच. फोन बंद कर आलो तुम्ही, पण माझं काय? मी माझे प्रयत्न चालूच ठेवणार आहे. आता बघाच माझं सरप्राईज. हॅलो, कुठे निघालात? काही नाही, सहजच. सहज म्हणून काही करणार नाही तुम्ही. लता बरोबर राहून तुमच्या बद्दल तेवढं कळलंय मला. नाव काढू नका तिचं माझ्यासमोर. अरे, जीवाभावाच्या मैत्रिणी ना तुम्ही, एवढं काय झालं रागवायला? काय झालं जसं काही तुम्हाला माहीतच नाही ना, एवढा तमाशा झाला. लता असं वागेल असं वाटलं नव्हतं मला. नाही, दुसरं काही नाही, आमचं चांगलं झालेलं बघवत नसेल हो, म्हणूनच त्या दिवशी मुद्दाम भांडण उकरून काढलं तिने. म्हणजे त्यांची काही चूक नाही? तुम्हाला तरी चाललं का? तुम्हालाही राग आलाच ना? राग येणारच ना, लग्नाची बोलणी करायला जमलो होतो आणि हा तमाशा. सगळं व्यवस्थित होता होता राहिलं बघा, आता जाते बोलणी करायला. आज? नाही म्हणजे बोलणी करायला हवी ना. अहो, खोळंबलंय सगळं. तुमच्या सुनेमुळे माझ्या सोनेला उगाचा त्रास हो. जाऊ द्या हो, काही झालं तरी मैत्रिणी आहात तुम्ही. नको असली मैत्रीण, माझं काही अडत नाहीये तिच्याशिवाय. बापरे, टोकाच बोलायला लागलात तुम्ही. नाही तर काय करू, रजनीतचं आणि मीराचं लग्न मोडलं असतं तर कोण जबाबदार? एवढी सोन्यासारखी सून पण लताच्या भांडणामुळे आमच्यात दरी निर्माण झाली असती. म्हणजे दरी निर्माण झालीये का? आता ते कसं कळणार? नाही म्हणजे तशी अजून काही बोलणीच झाली नाहीयेत ना, त्या दिवसापासून भिजत पडले घुंगड. पण मग मीरा आणि रजनीशच काय म्हणणंय? अर्थातच दोघांना वाईट वाटतंय हो, मला तर काही सुचतच नाहीये. चला येते मी. बर. हा पण लता वहिनीला माफ नाही करणार मी. तुझ्यापेक्षा खूप पावसाळे पाहिलेत मी. शाळेतली मुलं खोटं बोलायची ना, ते एका मिनिटात पकडायची. तुझं खोटंही सुटलं नाहीये माझ्या नजरेतून. तू न सांगताही बरंच सांगून गेलीयस. काहीतरी शिजतय हे नक्की. कळेलच मला. माऊ, माऊ बाहेर. त्या तुला काल रजनीश त्याच्या आईला घेऊन आपल्याकडे येणार होता हे माहिती होत? हो ताई. माऊ एक मिनिट. माहिती होत म्हणजे काहीतरी सरप्राईज आहे एवढंच माहिती होत. काय सरप्राईज आहे मलाही माहिती नव्हतं. ताई, तुला वाटत नाहीये का की हे सगळं खूप घाईघाईत होत आहे? माऊ हे बघ, रजनीशला ओळखायला, त्याला लग्नासाठी होकार द्यायला तू ऑलरेडी एवढा वेळ घेतलास. मग आता लग्न काय म्हातारी झाल्यावर करणार होतीस? तसं नाही ग, पण हे बघ माऊ, आत्ता जे चाललंय ना ते करेक्ट आहे. मोठ्या माणसांना आपल्यापेक्षा नेहमी जास्ती कळतं. ते आपल्या भल्याचाच विचार करतात की नाही. मला तर आत्ता काहीच कळत नाही. म्हणूनच तू काळजी करू नकोस, सगळं आमच्यावर सोड. डोंट वरी. बघ, मी ज्यासाठी आले होते ते सांगायचंच विसरले. काय? तुझ्या सासूबाई आल्यात बाहेर. काय? हो, तुझ्यासाठी काहीतरी आणलंय त्यांनी. चल. काय? पण चल ना बघूयात. चल चल. आलीच मीरा. ये मीरा, कशी आहेस बाळा? मजेत आहे काकू. थोडा वेळ आहे का तुझ्याकडे? थोडं बोलायचं होतं अगं.
ऍक्च्युअली मी आता ऑफिसला निघते. एक मिनिट. मीरा, प्रधानांच्या सुनेसाठी परंपरेने आलेल्या बांगड्या आहेत या. घरातल्या मुलाचं जिच्याशी लग्न ठरेल ना तिला द्यायच्या असतात. माझ्या सासूबाईंनी मला दिल्या, आता हा मान तुझा आहे. हे घे. छान आहेत. खरंच आवडल्यात ना? नाही, आमच्याकडची रीत आहे तशी. नंतर हवं तर नको वापरूस. एक मिनिट. हात दे. सही लेत ना थोड्या? काय आहे ना, कालांतराने नवीन सून जशी घरात ऍडजस्ट होते बघ, तसंच आहे या बांगड्यांचं. लग्न 2 आठवड्यांवर आले, हवं तर नवीन दागिने करूच आपण. काय सुनबाई, काहीतरी बोला. मी काय बोलू ना आता? काहीही बोलू नकोस, माझंही असंच झालं होतं. नंदा वैदी, आता हिला वधूच्या वेशात पाहायची आहे मला. किती गोड दिसेल ना. हो ना, मला पण तसंच बघायचंय. आणि लवकरच दिसेल आपल्याला ती. लता, कसं वाटतंय आता? थोडं बरं वाटतंय. खाण्यापिण्यावर परिणाम नाही करून घ्यायचंय, नाहीतर असं होतं. म्हणजे आजारपणाचं करावं लागतं म्हणून नाही म्हणत, तुलाच त्रास होतो म्हणून म्हणते. हो, किती वाजले आई? तू आराम कर. अशक्तपणात सुद्धा घड्याळाच्या काट्यावर चालायला हवं का? नाही तसं नाही. समीर कुठे आहे? ऑफिसला निघाला असेल तो. असाच निघून गेला का तो? पण त्यांनी ब्रेकफास्ट केला का? काही खाल्लं का? घाईघाई असते सकाळच्या वेळेला. माझा एकदम डोळा लागला आणि वेळेचं भानच उरलं नाही मला. तू काळजी करू नकोस, श्रीनं केलं असेल सगळं. या आजारपणाचं काही वाटत नाही आई, पण माझ्यामुळे बाकीच्या सगळ्यांना जो त्रास होतोय ना, तो बघून मला जास्त त्रास होतोय. नाही ते काही नाही, मी जरा बघते काय कर. तू नको काळजी करूस, आम्ही आहोत ना सगळे करायला. आई आहो, असं सारखं पडून राहिलं ना की नुसतंच आजारी आहोत असं वाटत राहतं. त्यापेक्षा थोडस काम करते बरं वाटेल. आलेच मी. हा, समीरची आणि घराची आता जितकी काळजी वाटतेय ती आधीपासूनच केली असतीस तर ही वेळ आली नसती. आणि मीराच्या बाबतीत असं वागली असतीस तर हे सगळं झालंच नसतं ग. पण काय करणार, नशीब तुझं. पण नशिबाला तरी का दोष द्यायचा? तू तुझ्या कर्मानेच भोगती असे सगळं. समीर, खाल्लंस का तू काही? हो, माझं खाणं पिणं झालंय. अरे, मला इतकी मेल्यासारखी झोप लागली ना, जागच आली नाही. बर, तुझा डबा घेतलाय? कोणी केलं सगळं? भाऊजींनी का आईंनी? काकाने. माझ्यामुळे सगळंच पडतंय रे त्यांच्यावर. ठीक आहे आई, एखाद्या दिवशी असं होतं. आणि सगळ्यांना माहिती आहे तुझी तब्येत ठीक नाहीये म्हणून. आज सगळं नीट वेळेवर खा. काल तू जे काय केलंस ना ते आवडलेलं नाहीये मला. खाईन रे मी, पण तुम्ही सगळे प्लीज नॉर्मल वागा ना माझ्याशी पहिल्यासारखे. हे बघ आई, मी बोलतोच आहे, बाकीच्यांना मी नाही सांगू शकत, ते त्यांचं ठरवतील. मी ठरवलंय, हा बोला नाही धरायचा. चल बाय. मीरा, चल तुला सोडते मी. काकू, ऍक्च्युली माझं एक काम आहे टेलर कडे. बरोबर, आता तुझी लग्नाची तयारी चालू झाली असेल ना. मी येऊ. निघ तू, आपण मगासपासून बरंच बोललो, पण एक प्रश्न विचारायचा राहून गेला. विचारा ना. आता तुझं आणि रजनीचं लग्न होईल, तू आमच्या घरात सून म्हणून येशील, पण हे सगळं तुझ्या मनाप्रमाणे होतंय ना ग?
मीरा मी कल्पनाही करू शकत नाही तू कशा कशातून गेली आहेस आणि तुला काय वाटत असेल ह्याची. पण शेवटी माझ्या मुलाच्या सुखाचा प्रश्न आहे आणि ते सुख तुझ्यावर अवलंबून आहे. तू खरंच मनापासून होकार दिलायस ना ग त्याला, सांग ना मीरा. काकू काकू मी खूप विचार करून होकार दिलेला आहे. मला उशीर होतोय, मी निघू. ये कम इन. समीर तुला जरा पुण्याच्या साईटवर अर्जंटली जावं लागेल. असं अचानक? हो रे. अरे ऍक्च्युली मी एक काम करत होतो तर ते अर्धवट सोडावं लागेल मला. आपण एक काम करू ना, आपण दुसऱ्या कुणाला तरी पाठवू. नाही तसं नाही ना करता येणार. तिकडच्या साईटचा जो हेड आहे त्यांनी असं सांगितलं की अशाच माणसाला पाठवा जो एकदा इथे येऊन गेलेला आहे. दुसऱ्या कोणाला पाठवलं तर सगळ्या डिटेल्स पहिल्यापासून सांगावं लागते म्हणून. अच्छा ठीक आहे, जातो मी. गुड. नंदे, ए नंदे. काय हो? मी काय म्हणतोय, आपण एक मिरेसाठी नवीन बॅग आणू आहेत का? तीन तीन बॅग आहे तिच्याकडे, शिवाय जुनी बॅग आहे ती वेगळी. नको, आता जुनं काहीही नको, मी तिच्यासाठी नवीन बॅग आणतो. आता तिचं रजनीश राऊंड बरोबर खूप हिंडणं होईल ना, लागेल तिला ती बॅग. बर, मी सांगते मधुराला. नको, ती उगाच पैसे वाचवायला जाईल. हो, आता काय दागिने गहाण टाकून बॅगा विकत घ्यायचे का? काय चाललंय तुमचं? आणि बघा, पावसा पाण्याची ही वणवण करायची काही गरज नाहीये तुम्हाला. मधुरा आणि तेजस आहेत ना, बघून घेतील. तुम्ही घरी बसल्या बसल्या फोनवर काय काम करायची ती करा, कळलं? लग्नाच्या मांडवात पाण्याची सोय करायला हवी, शिवाय घराला फुलांच्या माळा लावायच्या आहेत. व्याही भोजन घालायचंय तेव्हा अंगणात खुर्च्या मांडाव्या लागतील. पेड्यांची ऑर्डर द्यावी लागेल ती वेगळीच. एवढं राहिलंय? हो मग. मी काय म्हणते, थोडी घाई होते का हो? आपण रजनीश रावांना सांगूया का पुढचा मुहूर्त बघायला? नको, अजिबात नको. अहो मी नाही. तू आता जे बोललीस ना ते सगळं कागदावर लिहून ठेव. एक एक काम मी हाता वेगळी करतो. मी आलोच. हा लता, बरं वाटतंय का? उठू नकोस, पड. नाही आता तशी बरी आहे मी. बरं, मी श्रीला सांगितलंय, तासा तासाने तो ज्यूस किंवा सरबत तुला आणून देईल. कशासाठी आई? नको. समीरनी सांगितलंय आईकडे लक्ष द्या म्हणून. काल माझ्यामुळे खूपच धावपळ झाली ना तुमची. पण शरीराचं यंत्र कुणाचं कधीही बिघडू शकतं. माझं जरा जास्तच बिघडतं. पण तुम्ही माझ्यापेक्षा वयाने खूप मोठ्या आहात, पण माझ्यासाठी तुम्हाला खूप धावपळ करावी लागते. चालायचंच. आणि मीही काही तुझं सगळं नाईलाजानं करते असं नाही. गेल्या इतक्या वर्षात तेवढी आपुलकी तुझ्याबद्दल वाटते मला. आणि खरं तर कुणीच नाईलाजानं तुझं काहीही करत नाहीये. एवढं सगळं झाल्यानंतर शरद तुझ्याशी स्वतः बोलत नसला तरी सतत तुझी चौकशी करतोय. रात्री समीरही चार वेळा तुला बघून गेला. आणि श्री काय, त्याला तुझ्याबद्दल किती आदर आहे तुला माहित आहे. पण सगळ्यांना खूप जास्त राग आलाय माझा. एवढ्या वर्षानंतर मला एक समजलेलं होता, राग तात्पुरता असतो, प्रेम शाश्वत असत. सगळ्यांनाच तुझी काळजी वाटते. लता, जे झालं ते कुणालाही विसरता येणार नाही, तुलाही नाही आम्हालाही नाही. पण यापुढे तसं न वागणं हे तुझ्या हातात आहे. याआधी एकदा तू नजरेतून उतरलीस, आता मनातूनही उतरलीस तर काय होईल हे न कळण्या इतकी लहान नाहीयेस तू. तुझा फोन ठेवलाय, काही लागलं तर फोन कर.